आता यामध्ये आपण केशर टाकूया. केशर टाकल्यामुळे श्रीखंडाचा कलर खूपच छान होईल. नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे आई बाबाच्या स्पेशल रेसिपीमध्ये. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत घरच्या घरी श्रीखंड बनवण्याची सोपी रेसिपी. तर चला सुरू करूया. आज आम्ही आपल्याला श्रीखंड बनवण्याची रेसिपी शिकवणार आहोत. त्यासाठी लागणार आहे आपल्याला ही 1/2 लिटर दही. ते दही आम्ही घरीच बनवलेलं आहे. श्रीखंड बनवण्यासाठी पहिली स्टेप आहे दह्यापासून चक्का बनवणं. तेव्हा आपण हा हे दही आता ह्या पातळ कपड्यामध्ये टाकणार आहोत. आपल्याला पातळ कपडा यासाठी घ्यायचा आहे की या पातळ कपड्यामुळे कपड्यातून सर्व पाणी निघून जातं. आता आपण पाहू शकता या पातळ कपड्याला आपण बांधून ठेवणार आहोत. चारी बाजूंनी आपण हे बांधून घेणार आहोत, त्यामुळे यातील सर्व पाणी निघून जाणार आहे. जेवढी आपण चांगली स्टेप करू तसेच आपले श्रीखंड चांगले बनणार आहे. त्यासाठी हे पाणी आता आपण सर्व गळू देणार आहोत. दह्यातील सर्व पाणी आपल्याला बाजूला करायचं आहे, त्यासाठी आता हे आपण बांधून ठेवणार आहोत. पुढील 1 तास हे दही आपण असंच बांधून ठेवणार आहोत, त्यातील पाणी असंच थोडं थोडं निघून जाईल. 1 तास झालेला आहे. आपण या कपड्यामध्ये बांधून ठेवलेल्या दह्याचा चक्का तयार झालेला आहे. बघ, आपण पाहू शकता हा चक्का खूपच रवेदार झालेला आहे, त्याच्यामुळे आपलं श्रीखंडही चांगलं होईल. श्रीखंड तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडं केशर, 1 वाटी साखर आणि थोडी विलायची पावडर. आता हा चक्का आपण या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. या चक्क्यामध्ये आता आपण 1 वाटी साखर टाकणार आहोत आणि ह्या रवीने आपण आता हे फेटून घेणार. तुम्ही श्रीखंड मिक्सरमध्येही करू शकता, पण मिक्सरमध्ये खूपच पातळ होईल म्हणून आपण ह्या रवीने हे फेटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण टाकलेली साखर आणि दह्याचं मिश्रण हे एकजीव झालेलं आहे. ह्या मिश्रणमध्ये आपण आता विलायची पावडर मिक्स करणार आहोत. विलायची पावडरमुळे आपल्या श्रीखंडाला असा अतिशय सुंदर आणि सुगंध वास येणार आहे आणि टेस्टही वाढेल. आता यामध्ये आपण केशर टाकूया. केशर टाकल्यामुळे श्रीखंडाचा कलर खूपच छान होईल. आपण हे घरच्या घरी बनवलेले श्रीखंड तयार झालेलं आहे, आता ते आपण आपल्या फॅमिलीला सर्व करू शकता. आम्हाला विश्वास आहे श्रीखंड बनवण्याची रेसिपी तुम्हाला खूपच आवडली असेल. तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.